आता परीक्षकांना विचारूयात की पुढची कोण जोडी आहे जी इकडे टशन द्यायला येणार आहे आपला तुरा घेऊन. आनंद अभ्यंकर, सुप्रिया पाटील वगैरे. सध्या 2020 जमाना आहे आणि या जमान्यात खास पुणेरी पुणेकरांनी ठरवलं आहे की आमची सुद्धा आम्ही टीम उतरवणार आहोत. तर अशाच या टीमच्या कॅप्टनशी वार्तालाप करते एक वार्ताहर. बघूयात त्यांच्या टीमची व्यूहरचना कशी आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात 17 तुरे पटकावणाऱ्या या जोडीचं. आनंद अभ्यंकर आणि सुप्रिया पाठारे आहेत त्या वगैरे. असे पडले असे घडले या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आधी या माणसाचं प्रोफेशन वेगळं होतं आणि तो भलत्याच प्रोफेशन मध्ये पडलाय अशा आपण व्यक्तीला आज आपल्या स्टुडिओत बोलवणार आहे. आज आपल्या स्टुडिओत येत आहेत पंडित आनंद पंडे. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, ले ले तुझे ओ गोरी, आएंगे तेरे सजना, शुभ मंगला सावधान, वजर वजरा दक्षिण द्या, तला पुढच्या मुहूर्तात जायचंय. अहो तुम्हाला स्टुडिओत बोलवलंय ना मी मुलाखत घेण्यासाठी. कशाला? तुमच्या बद्दल जाणून घ्यायचंय आम्हाला. कोणाला? हे बसलेत ना स्टुडिओत मोठी माणसं. ही मोठी माणसं? हो. तुम्हीच काय ठरवता? मला ठरवलं की माझ्या पुरत. बरं बरं, तुमचा प्रवास कसा झाला सांगा गाडीतून. हो तसं नाही, मला क्रिकेटच्या प्रवासाबद्दल विचारायचंय. तो एक रोमांचकारी अनुभव आहे. म्हणजे कसं आहे, आमच्या लहानपणी असा आमचा शनिवार वाडा आहे आणि या शनिवार वाड्याच्या भिंतीवर आम्ही असं 3 रेषा आखायचो. वा 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 वा, तो बघा ढोलकीवर बसलाय तो बाजीराव आहे आणि ऑर्गनवाला ती मस्तानी. उत्तर विनोद करून झाले, आता अपमान केला जाईल ना, आणि अपमान करण्याचे पण मी पैसे घेतो. बोला. तर आम्ही बुचाच्या बॉलनी खेळायचो. बुचाच्या बॉलनी? बुचाचा बॉल? बुचाचा बॉल असतो जे आपल्याला माहित नाही ते या विश्वात नाही असा समज करून घेऊ नये, ते तुमचं अज्ञान आहे. तर समोर ना असं शिंत्र्यांचं घर होत, तर पहिला बॉल त्यांच्या अंगणात गेला की 2 रन. अच्छा, धावून? धावून कशाला? मा पुणेकर आहे मी, मी धावपळ करत नाही. 2 रन डिक्लेअर. डिक्लेअर? वा वा. पुढचा चेंडू उमऱ्यात गेला ना की 4 रन डिक्लेअर. बरंच कळायला लागले तुम्हाला. पुढचा चेंडू गच्चीत गेला ना 6 रन डिक्लेअर. हल्लीत माती आवड, मॅच ड्रॉ व्हायची का, शिंत्रे असते त्यांचे बुचाचे बॉल जप्त करायचे. पण एवढ्या बुचांचं करायचं काय, तोच प्रश्न पडला होता आम्हाला. पण त्यांनी बुच मारला असेल, तुम्हाला काय करायचंय? तुम्ही माझी मुलाखत घेताय का शिंत्र्यांची? तुमची तुमची. लवकर घ्या. बरं, मला सांगा की शिल्पा शेट्टी असं काय मध्येच करू नका. शिल्पा शेट्टी किंवा प्रीती झिंटा यांचं कसं आहे? त्यांचं कसं आहे बरं असेल, मला काय माहित. ओ तसं नाही हो, ते कसे आहेत ब्रँड अम्बॅसिडर, तसे तुमचे कोण आहेत? आमचे? असं विचारणार नाही काय, तुम्हाला धड मुलाखती घेता येत नाही. आमचा ब्रँड अम्बॅसिडर आहेत वाडकर. हे वाडकर? येस. काय त्यांचं संस्कृत खूप छान आहे, त्यांचं भाषेवर प्रभुत्व आहे आणि सगळं काही तेच ठरवतात, त्यामुळे ते आमचे ब्रँड अम्बॅसिडर. पण चिअर गर्ल तुम्ही कोण ठेवणार आहे? चिअर गर्ल? चिअर गर्ल बद्दल आम्ही विचार केलेला आहे बरं का, म्हणजे त्या कनिष्ठ सोनाली कुलकर्णी आहेत ना, तर त्या आमच्या चिअर गर्ल असतील असं आम्ही ठरवलेलं आहे. म्हणजे कसं आहे, त्या उभ्या राहिल्या ना असं त्या ग्राउंड मध्ये की लोकांनी वर आरडाओरडा करायचा नाही, हे महत्वाचं आहे. मी जर एखादी सिक्सर मारली तर त्या सोनाली कुलकर्णी उभ्या राहतील आणि शांतपणे प्रार्थना म्हणतील. बोले बोला. ओके, मला सांगा तुम्ही की तुम्हाला आता टीम मध्ये घेतलंय कसं वाटतंय तुम्हाला टीम मध्ये? म्हणजे कसं आहे की मला त्यांनी टीम मध्ये वगैरे घेतलेलं आहे, फार आग्रह केला हो, फार आग्रह केला म्हणून मी झालो कॅप्टन. पण माझ्या काही अटी आहेत असं मी त्यांना सांगितलं. मी पहिली अट म्हणजे बघा की मॅच फक्त दिवसा होईल, रात्री होणार नाही. का? जागरण झेपत नाही तो हल्ली. आणखी माझी पुढची अट आहे, काय, दुपारी 1 ते 4 या वेळेमध्ये मॅच खेळली जाणार नाही. का?
एक ते चार वामकुक्षी म्हणजे इतरांनी खेळायचं असेल तर खेळायचं, पण मी खेळणार नाही हे अति होते. माझी शेवटची जी अट असेल ती प्रेक्षकांसाठी असेल. प्रेक्षकांसाठी पण अटी आहेत हो. म्हणजे कसं आहे की उगाच पंडित सिक्सर पंडित सिक्सर अशी बोंबाबोंब केलेली मला चालणार नाही. मी सिक्सर मारेन नाही तर मी त्रिफळा बाद होईन, तो माझा प्रांत आहे, मी ठरवीन काय करायचं ते. तर असं सगळं असूनही त्यांनी मला टीम मध्ये घेतलेलं आहे, त्यांना माझ्या अटी मान्य आहेत. संपल्या अटी? आता शेवटचा प्रश्न. नाही, आणखीन एक अट आहे माझी. काय? पहिली माझी बॅटिंग असणार. का? कारण बॅट माझी आहे. एवढ्या अटी त्यांनी सगळ्या मान्य केलेल्या आहेत. बर, आता शेवटचा प्रश्न. एक वाजलेला आहे, आता माझ्या वामकुक्षीची वेळ झालेली आहे. नाही नाही, फक्त शेवटचा प्रश्न राहिला. ऐका, चार वाजता विचारायचा. नाही नाही, ऐका हो. गाच मला लुडबुड केलेली चालत नाही, मला गडबड केलेली चालत नाही, मला इथे निवांत झोपू द्या. ओ, इथे नका झोपू, इथे बातमी येत आता. तो तुमचा प्रांत आहे, तुम्ही बघा काय करायचं. ओ ओ, झोपू नका, बातमी येतो. बोंबाबोंब करायचं नाही हो. अरे काय माणूस आहे यार, बघत काय वाजव. गप्प रा. कॉमेडीची ही 2020 मॅच तुम्ही चांगलीच रंगवली. बघूया ती परीक्षकांना कशी वाटली. महेश सर, मजा आली, पण तरी सुद्धा आय विल मेंटेन का तुम्ही एक तुमचाच एक स्टँडर्ड तुम्ही एक क्रिएट केलेला आहे, तो तुम्हाला स्वतःलाच पार केलाच पाहिजे. ऍटलीस्ट प्रेक्षकांच्या त्याच अपेक्षा आहेत तुमच्याकडून, आणि तुम्ही आम्हाला खतखता हसवलं पाहिजे. ऑल द बेस्ट. थँक्यू. स्वप्नील सर, खूप सुंदर प्रयत्न, खूप सुंदर कॉन्सेप्ट, आणि त्याची मांडणी पण खूप सुंदर होती. पण मोर अँड ऑर मला जरा काय जमाना 2020 आहे, त्यामुळे जरा मारधाड बघायला जास्त आवडली असती. पण ऑल इन ऑल अ व्हेरी व्हेरी गुड एफर्ट. गॉड ब्लेस. बघूयात आता मग तुम्हाला गुण किती मिळत आहेत. महेश सर किती गुण? 9 गुण. स्वप्नील सर 9 गुण, एकूण 18 गुण यांनी पणाला लावलेला तो एक लाल तुरा. बघूयात याला कोण करणार चॅलेंज. असं म्हणायची गरज नाहीये, एकच जोडी राहिलेली आहे. तेव्हा विशाखा सुवेदार आणि मंगेशजी आपला तुरा घेऊन या मैदानात. परीक्षकांना विचारूयात या खेळात ते किती तुरे पणाला लावणार. 3 वगैरे वगैरे.